फंसा 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 सपना गौरी विद्या मुन्नी अश्विनी परत हनुमंत अश्विनी हनुमंत हाँ जिंदाबाद 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 म्हणजे वकील त्यांची एक संस्था आहे त्यांच्या संस्थेमध्ये मला आणि काकू ताईंना बोलवलं होतं प्रमुख पाहुणे म्हणून तिथे आमची ओळख झाली मग मी तिथे सांगितलं आमचे मुलं काय काय काम करतात कसं तिथे मी भाषणामध्ये सांगितलं की मी खोटं बोलणार नाही मी चोरी करणार नाही मी तिथे देणार नाही अशी आम्ही रोज प्रतिज्ञा करतो ते पण त्यांना सांगितलेलं आहे तर त्या आल्या की त्यांना सगळ्यांना तुम्ही जिंदाबाद रुपाली ताई असं म्हणाले रुपाली देशमुख त्यांचं नाव आहे ॲडव्होकेट मग बाकी त्यांचे अजूनही मित्र होती आणि त्यांनी आपल्याला गाण्याबद्दल आहे आणि इथे तिकीट आहे 50 रुपये 25 रुपयाचे तिकीट पण तेच काढणार आहे आणि त्या आपल्याला वेळोवेळी मदत करणार आहे तुम्हाला त्यांच्याशी गप्पा मारता येतील ना त्यांनी काही प्रश्न विचारले की काही काही प्रश्न विचारा त्यांच्या संस्थेचं नाव मी सांगतोय तुम्ही म्हणाल माझ्या मागे ना नाशिक स्मार्ट सिटीजन फाउंडेशन फाउंडेशन नाशिक स्मार्ट सिटीजन फाउंडेशन नाशिक स्मार्ट सिटीजन फाउंडेशन तुम्ही जर हे नाव म्हटलं तर त्यांना खूप छान वाटेल किंवा फर्निचर मुलं खूप हुशार आहेत लक्षात येतात सगळ्यांनी ठेवायला पाहिजे लक्षात तुमच्यातले 5-7 मुलं ठीक आहे बाकी तिकडून जाय तुम्ही काही मजा नाही प्रमोद छान काय नाव सांगू नाशिक नाशिक स्मार्ट सिटीजन फाउंडेशन स्मार्ट सिटीजन फाउंडेशन 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 बस राईट मध्ये जाऊन काकांच्या मागे तसंच लाईनीत उभं राहा हा त्यांची विमान पाडायचे असतात आणि विमान पाडायला आपल्याला खालून तो गोळा डागायचा असतो आता आपण मारलं तोपर्यंत विमान पुढे निघून जाईल ना मग आपला गोळा आणि विमान असं टक्करला पाहिजे तर हा अभ्यास या रडार यंत्राकडे असतो आणि तिथून जर आपण तोफेचा गोळा विमानाला मारला तरी बरोबर तो विमानाला लागतो आणि विमान पुढे निघून जात नाही तर त्या रडार यंत्राचा हा भाग आहे ही जी आहे ना ही प्लेट आहे आणि हे कसं काय कळतं या यंत्राला कसं कळणार की विमान किती किलोमीटर वेगाने जात आहे ध्वनी लहरी त्याच्यामुळे ह्यांना त्याचा वेग कळतो आणि त्या वेगाने मग आपला हा गोळा जातो कळलं का जेवढं कळलं तेवढं कळलं बॉम्ब गोळा फेकणारी बंदूक केली इथून तो भरणार आणि तिकडनं जाणार तर 1 किलोमीटर 1.5 किलोमीटर 2 किलोमीटर 10 किलोमीटर अशा वेगवेगळ्या लांबीला लांब जाणाऱ्या या तुम्ही जास्त चांगलं सांगा ही गनच आहे आपल्या छोट्या बंदुकीतनं एवढी शिकवली जाते ना त्याच्यातून एवढा मोठा गोळा जातो तो असं इथून आणि तिकडनं बाहेर पडतो इथून बघायला आहे म्हणजे ही दुर्बीण आहे आणि दुरून शत्रू बघायचा आहे मग हे चांगलं आहे शेती इतक्या लांब आहे तिथे आम्ही ते वगैरे आणि त्यानुसार हे ॲडजस्ट करता येतात आपल्याला त्याच्या लेन
युक्रेन खूप दाखवते की ते सगळे असतात जे देते बाकीचे जे ब्रुनर काय खूप पिनवाले आहोत आपण जेवढं करायचं नाही तेवढं आपल्याला कळलं पाहिजे हा एंटी एअरक्राफ्ट नाही हा तिथं दोन तीन शाळा आहेत त्याच्या एज ग्रुप प्रमाणे दोन तीन शाळा देख रहा है ये हर लड़ाई का हिस्से का लिया हुआ गन है हर लड़ाई का मतलब 83 का 72 का ठीक है 68 का और कारगिल लड़ाई का ये जितना भी लड़ाई हो चुका है ये जेवढे तुम्ही इथे तोफा आणि बंदूक बघतायत या सगळ्या युद्धात वापरलेले आहेत 1972 83 कारगिल या सगळ्या युद्धात वापरलेल्या तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवले आहेत ये जो इसमें डेटा है जो ये गन जो है ये लाल बहादुर शास्त्री जो लिखा है ना जवाहरलाल नेहरू जब डेथ हुआ था उसका सेरेमनी में गया था ये फायरिंग 1964 तब का है इसमें लिखा है जो ठीक है तो जवाहरलाल नेहरू जब डेथ हुआ था उसका इसमें क्या है अगर मान लो हमारा सेना अगर आगे नहीं बढ़ पाता इन्फेंट्री बढ़ जाता है तो उस जगह पे जो रेगिस्तानी इलाका है बिल्कुल दुश्मन का लड़ाई नज़दीक जाकर लड़ाई करना है तो टैंक का इस्तेमाल करते हैं सबसे पहले टैंक क्या करता है जो ज़मीन को पहले बार तो लेवल करता है हमको आगे निकलने के लिए जगह बनाता है अगर झाड़ी जुड़ी है हम नहीं जा पाते वहाँ पे तो एक रास्ता बनाते हो जाता है दोनों काम करता है साथ साथ फायरिंग भी करता है आगे बैल रखना झाड़ कापना रास्ते जमीन लेवल करना आणि गोळे उडवणं असे तीन कामं करत आहेत साथ साथ ये क्या है दुश्मन को मारते हुए जाता ठीक है तो हम क्या करते हो पण त्यांनी सांगितलं ना जायचं टँकवर चढायचं नाही त्यासाठी तुला आर्मी मध्ये जावं लागेल जायचंय का तुला आर्मीत ते बघ कसे जवान आहे मस्त हा पण तुला आर्मीत जाय याचं नाव काय आहे 75/24 माउंटेन गन आणि या गननी 3.7 इंच माउंटेन गन रिप्लेस केलाय म्हणजे माउंटेनस रिजन मध्ये वापरायला स्पेशली वापरायची गन गन म्हणजे 11 किलोमीटर याची रेंज आहे म्हणजे इकडून 11 किलोमीटर पर्यंत इकडून इथून फायर केलं लांबून देशात बनवलेली 13 टन वजन वजन जे आहे 13.5 टन 13,500 किलो मी त्यांना मुलांना तेच म्हटलं आता मी येणार तुमच्या तिथे एकदम खूप झालं आणि त्यांना नाशिक इधर आ जाओ वहाँ पे टीचर लोग बैठेंगे आप लोग का ये पूरे इधर आ जाओ मैम प्लीज मोदी तो जाहिर केली होती अग्निवीर आणि त्या अग्निवीर मध्ये 4 वर्ष ते कॉन्ट्रॅक्ट असते 4 वर्ष इथे 6 महिने त्यांनी शिकवतील 4 वर्ष मिलिटरी जाऊन ते लढतील
हमारे यूनिट में नमस्कार, मी रूपाली देशमुख, नाशिक स्मार्ट सिटीजन फाउंडेशन 2022-2023 ची या वर्षीची अध्यक्ष. नाशिक स्मार्ट सिटीजन फाउंडेशन हे आपण सामाजिक काम करत आहोत, तर याच्यामध्ये आपण वेगवेगळे उपक्रम घेतो. सगळ्यात मोठा उपक्रम म्हणजे जयपूर फुटवेअर ऍक्टिव्हिटी. तर या ऍक्टिव्हिटीमध्ये काय होतं, तर जे पाड्यावरचे लोक आहेत किंवा खेड्यापाड्यांमधले लोक जे अपंग आहे आणि त्यांच्या अपंगत्वामुळे त्यांना जर काम करता येत नसेल तर अशांना आपण मेकॅनिकल फुटवेअर प्रोव्हाइड करतो आणि हे टोटली फ्री ऑफ कॉस्ट असतात. ट्री प्लांटेशनही आपण करतो, पण इतरांसारखं फक्त ट्री प्लांटेशन नसून तर वृक्षारोपण संवर्धनही आपण बघतो. त्यासोबतच रक्तदान शिबिर आपण घेतो. या वर्षी आपण ठरवलंय की आपण आदिवासी पाड्यांवरच्या मुलांसाठी काम करणार आहोत. आदिवासी पाड्यांवरच्या मुलांसोबत ज्या आपले झोपडपट्टी एरिया, जो स्लम एरिया आपण म्हणतो, त्या मुलांनाही आपण हाताशी घेऊन काम करणार आहोत. तर काय करणार आहोत, तर त्यांना आपण फक्त शाळेचं शालेय शिक्षण देणं हे एवढ्यापुरतं मर्यादित न ठेवता आपण त्यांना बाहेरचं एक्सपोजर देणार आहोत. जसं आज आपण ठरवलं की आपण आदिवासी मुलांना आर्टिलरी सेंटरमध्ये आणू आणि त्यांचे जे देशभक्ती प्रेम काय आहे हे आपण त्यांना सांगू की फक्त आपण टी व्हीमध्ये किंवा मूवीजमध्ये बघतो तेवढ्यापुरतं मर्यादित नाही आहे. वॉर सिस्टम लोक ग्राउंड लेवलवर कशी काम करतात, टोपा काय असतात, बोफर्स गन काय आहे, टँक्स काय आहेत, रडार्स कसे असतात हे आज आपण त्यांना इथे दाखवलं आहे. आणि हे सगळं बघून त्यांचंही मन भारावून गेलं. ज्यावेळेस त्यांनी माझ्याशी संवाद साधला त्यावेळेस ते म्हणाले, मॅम आम्हालाही देशासाठी काही करायचं आहे, मग आम्ही सैन्यामध्ये कसं भरती होऊ शकतो याबद्दल माहिती तर मी त्यांना देतेच आहे. तेवढ्यावरच न थांबता असं आम्ही ठरवलं आहे नाशिक स्मार्ट सिटीजन फाउंडेशननी की आपण या मुलांना आठवड्यातून एक दिवस व्हॉलंटिअरी सर्व्हिस द्यायची. तर ती सर्व्हिस कशी देणार आहोत, आपण आपल्या ज्या टीचर्स आहेत, आपले जे मेंबर्स आहेत, आपण त्यांना एकत्रित आणून ह्या मुलांना वेगवेगळ्या विषयांवरती माहिती देणार आहोत. तेवढंच त्यावरच आपण न थांबता डोमेस्टिक व्हायलन्स जो या पाड्यांवरती चालतो तर त्यावरतीही काम करणार आहोत. स्त्री सशक्तीकरण हा एक आपला मुद्दा आहे. अशा अनेक मुद्द्यांवर आपले नाशिक स्मार्ट सिटीजन फाउंडेशन ही काम करणार आहे. हे तुम्हाला तुमच्या परिवाराची आठवण येते का, आता भावा बहिणीची आई दादांची आठवण येते का, याच्यात एका का लहान भाऊ बहीण दिसला का नाही तुम्हाला? इंसान की आत्मा विरभ होती है. अब आप सोच रहे होंगे कि मैं कौन हूँ. मैं सर्वशक्तिमान प्रबल अजय अनश्वर सर्वोपरि हूँ कि मैं विजय का पर्याय हूँ और वो जंग जंग नहीं जहाँ मैं नहीं. मेरा जंग कई वो पहले हुआ. इन युगों में मैंने मनुष्य का
साम्राज्यों की रक्षा की, मेरी कहानी सुनने से पहले मैं आपको मेरी प्रचंडता और विध्वंसता की झलक दिखाता हूं। तिकडे बघ, समोर बघा आगे तिकडे बघा। आजच्या कार्यक्रमामध्ये आमची आर्टिलरी सेंटरमध्ये व्हिजिट गेली। या व्हिजिटमध्ये खूप सारे वेगळे वेगळे प्रकारचे तोफा आम्हाला दाखवले। अगदी वर्ल्ड वॉर टू पासूनचे तोफा होते। काही काहींचा गोळा खूप मोठा, तर काही काहींचे रेंज जास्त असायची। युद्धांमध्ये या सगळ्या तोफांच्या वापरानेच आपण सगळ्या शत्रूंना हरवलेले आहे। हे या आजच्या प्रोग्राममध्ये शेवटला एक व्हिडिओ दाखवलेला, ज्याच्यामध्ये आम्हाला तोफांबद्दल माहिती दिली होती। आजचा हा कार्यक्रम मला खूप आवडला। तू सैन्य दलात असेल का, तुला असे वाटतंय आज हे बघून सगळं? मला मोठं झाल्यावरती सैन्य दलामध्ये डिफेन्स इंजिनिअरिंग साठी जायचं आहे, हे माझं 8वी 7वी पासून ठरलेलं आहे। व्हेरी गुड, व्हेरी गुड। नमस्कार, माझे नाव वर्षा आहे आणि इथे आम्हाला येऊन खूप छान वाटलं। आमच्या गावचे समाजसेवक दीक्षित काका यांनी आमचं इथे येऊन खूप आर्टिलरी सेंटर इथे येऊन आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे उपकरणे पाहायला भेटली। फॉर एक्झाम्पल, तेथे वेगवेगळ्या प्रकारच्या गन्स होत्या आणि त्याच्यातून आपण तोफे कसे पाठवू शकतो आणि किती सेंटीमीटर पर्यंत पाठवू शकतो किंवा किलोमीटर असेल तेवढे पाठवू शकतो, याच्यातून आम्हाला हे समजलं। आणि कसे गावाकडे एवढी माहिती मिळणं अशक्यच आहे, त्याच्यामुळे इथे येऊन काकांनी भरपूर अशी माहिती दिली किंवा बाकीच्या मुलांना पांडू लेणे दाखवलं। आणि तिथं जे लेणे होते त्याची कोणतीही माहिती नसताना मुलांनी तिथं जाऊन ते समजून घेण्याचा प्रयत्न केला। आणि इथे येऊन पण त्यांनी चांगली, आणि काकांचं हे जे म्हणजे काकांनी जो आम्हाला सपोर्ट केला ही गोष्ट समजून घेण्यासाठी, तर मी खरंच काकांचे आणि वासंतीताई दीक्षित यांचे खूप आभार मानते। आणि आमच्या गावचे समाधान रायकर यांचे पण खूप आभार मानते, त्यांनी पण खूप आम्हाला सपोर्ट केला इथपर्यंत, म्हणजे एवढं रात्रीची ट्रीप त्यांनी ट्रीप आणण्यासाठी सपोर्ट केला। सो थँक्यू। आजच्या आमच्या आर्टिलरी सेंटरच्या व्हिजिटचा मुख्य उद्देश असा होता की दीक्षित सरांबरोबर आम्ही आमची जी स्मार्ट सिटी फाउंडेशन आहे, दीक्षित सरांबरोबर आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही विविध समाजोपयोगी कामं करायचं ठरवलंय। त्यानुसार दीक्षित सरांकडे असलेले जे हे मुलं आहेत लहान लहान आदिवासी विभागातले, त्यांना आम्हाला मुख्यत्वे करून देशभावनेबद्दल आणि देशाच्या संरक्षण यंत्रणेबद्दल माहिती करून देणं हा उद्देश होता। त्यानुसार आम्ही आज सुमारे 42 मुलांना इथे व्हिजिटसाठी आणलं होतं। या आर्टिलरी सेंटरच्या व्हिजिटमध्ये ठेवलेल्या भारतातल्या म्हणजे सन 1800 पासूनच्या तोफा आणि वेगवेगळे साधनं, विमानं आणि साहित्य, संरक्षण साहित्य ठेवलेलं होतं, ते या मुलांनी स्वतः समक्ष पाहिलं, हात लावून त्याचा अनुभव घेतला। आणि त्यानंतर इथे 7 ते 8 एक शो असतो, त्याच्यामध्ये त्या प्रत्येक गोष्टीची माहिती आणि भारताच्या
संरक्षण विभागात जे 1800 सालापासून साधारणतः आत्तापर्यंत काय काय डेव्हलपमेंट झाले आहेत त्याबाबतची सगळी माहिती दिली जाते. संरक्षण विभागाचं कामकाज कसं चालतं, किती युद्ध जिंकले, कशाप्रकारे जिंकले त्याची माहिती दिली जाते. तसेच या मुलांसोबत इथले ट्रेनिंगमध्ये असलेले मुलं देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. हे सर्व पाहून ह्या मुलांना देखील आज आनंद झाला. आमच्या संस्थेचा उद्देश मुळात म्हणजे समाजातले जे वंचित घटक आहेत त्यांना मुख्य धारेमध्ये आणणं, त्यांना मदत करणं, त्यांची अपलिफ्टमेंट करणं हा आहे. त्याचाच भाग म्हणून आम्ही दीक्षित सरांसोबत या प्रकारचे उपक्रम राबवण्याचे ठरवलं आहे. त्याचा भाग म्हणून आम्ही आज हा कार्यक्रम अरेंज केला होता. नमस्कार, माझे नाव तत्मी साहेब, मी मूळ खरोळीचा. तिथे आमचे समस्या काका दीक्षित काका यांच्यामुळे आम्हाला इथे येण्याची संधी मिळाली. म्हणजे त्यांच्या मदतीने रुपालीताई देशमुख यांच्या त्यांची मदत घेऊन आणि स्मार्ट सिटीजन फाउंडेशन यांच्या तर्फे आम्हाला इथे येण्याची संधी मिळाली. त्यांचे खूप आभार मानतो. खरं तर दीक्षित काका हे आम्हाला कुठे कुठे घेऊन जातात, पण आज त्यांनी इथे आणलं, एवढी माहिती दिली, त्यांचे खूप आभार मानतो. नमस्कार, माझं नाव हिमेश काशीनाथ पेरे, मी मूळ खरोलीचाच आहे आणि दीक्षित काकांना खरं तर माझं मनाने स्वागत करते. मी थँक्यू. आम्हाला कुठे पण फिरायला नाही का चांगले माहिती देतो आम्हाला. आम्ही आज इथे आलो आर्टी लायब्ररी म्युझियम बघायला आलो होतो. आम्ही आम्हाला त्याच्यामध्ये रणगाडे तोफ वगैरे जुन्या काळाचे कसे होते 1964 हे त्या काळामधले आम्हाला बघायला भेटले. आणि खरं तर ते आम्हाला लय कुठं कुठं नेत राहतात. 2-3 महिन्यापूर्वी आम्हाला याच्यात नेले होते मुंबईला. आम्ही किंगडम वॉटर पार्क बघितलं, अजून 2-3 ठिकाणं असे लय भारी भारी बघितले जे आम्ही आम्हाला कधी जर बघायला पण मिळाले नसते. तर थँक्यू काका. नमस्कार, माझे नाव प्रमोद लक्ष्मण मेंगा, मी तर मूळ खरोलीचाच आहे. इथं येऊन आम्हाला काकांमुळे खूप माहिती मिळाली. आम्ही तर हे असं कधी बघितलं सुद्धा नव्हतं आणि आम्ही फर्स्ट टाइम असं बघितलं, त्याच्यामुळे आम्ही काकांचे खूप आभार मानतो. नमस्कार, माझं नाव समाधान खंडवी. काकांमुळे मला ते तोफखाना बघायला भेटला आणि तोफखान्यामध्ये कोणत्या कोणत्या देशामधले तोफ, आपल्या देशामधले तोफ, आपलं काकांमुळे आम्हाला हे बघायला भेटलं. काकांचे धन्यवाद करतो. नमस्कार, माझं नाव पिंटू गणपत बांगारे, मुक्कम खरोली. काकांचे आभार मानतो. नमस्ते, माझं नाव दर्शन ज्ञानेश्वर आहे. काकांमुळे आम्हाला आज हे बघायला भेटलं आणि सर्वात हे म्हणजे ते रुपालीताई देशमुख यांनी आमचे तिकीट वगैरे काढले. आणि काका म्हणाले तुम्हाला जवानांशी बोलायचे का 5-10 मिनिटं, त्यांना सांगा की आम्ही 5 मिनिटं बोलू शकतोय का. आम्हाला 3 जण भेटले होते, 2 कर्नाटकचे होते आणि एकचं नाव माहिती नाही, उद्या आता थोडं लक्षात नाही. आणि मग ते म्हणाले तुम्हाला आर्मीत भरती व्हायचं का, म्हणलं हो. त्याने तुम्हाला कोणी सांगितलं बोलायला, म्हणलो ते आमचे गावचे समाजसेवक मुकुंद दीक्षित ते होते. आणि तुम्हाला कोणी आणले, कोणी तिकीट वगैरे भरले, म्हणून रुपालीता देशमुख यांनी भरले होते. नमस्कार, माझं नाव अमित सिंटके आहे. मुकुंद दीक्षित काकांमुळे आम्हाला इथं तोफखाना बघायला भेटला आणि त्यामध्ये आम्हाला वेगवेगळ्या देशांचे तोफ, वेगवेगळ्या तोफा आणि ते तोफा किती किलोमीटर जातात त्यांची माहिती हे वगैरे करेल. त्यांचे मी आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव रमेश शर्मा सोनटके. दीक्षित काकांमुळे आम्हाला इथे यायची संधी मिळली. आर्मीत जाशील का तू, जवान व्हायचंय तुला? नाही, पोलीस व्हायचं. पोलीस व्हायचं. वर्षा काशिनाथ आहे आणि मी मूळ माझं गाव खरोलीच आहे, पण मी आता सध्या नाशिकमध्ये राहते. आणि आमच्या गावाला एक असं समजा का देवच लाभले आहे आणि त्यांचं नेम आहे मुकुंद दीक्षित काका. आणि त्यांच्यासोबतच त्यांना आदर देणारे वासंतीताई मुकुंद दीक्षित. आणि तिथे आम्हाला त्यांनी आज इथे आर्टिलरी सेंटर इथे आणले गाईड. नमस्कार, माझे नाव गायत्री वसंत आहे, मी मूळ खरोलीचीच. काकांनी आम्हाला इथे हे दाखवलं, आम्हाला त्यांचे मी खूप आभार मानते. नमस्कार, माझे नाव उषा काळो आहे, मी पण खरोलीचीच. आम्हाला म्हणजे वाटलं नव्हतं का आम्ही इथं म्हणजे तोफे बघायला जाऊ वगैरे, सगळे हे बघू
इकडे सगळं दाखवल्याबद्दल आभार. आणि स्मार्ट नाही नाशिक स्मार्ट सिटीजन सेंटर यांच्याबद्दल आभार, फाउंडेशन यांच्याबद्दल मी खूप आभार मानते. आणि काकांबद्दल आणि रुपाली ताई यांच्याबद्दल पण काकांबद्दल पण. माझं नाव स्वप्ना आनंद मेरंदे, मी मूळ खरोलीची. काकांमुळे आम्हाला पांडवमेला बघायला भेटलं, आम्ही पण बघायला भेटलं, त्यांचं खूप आभार मानते. नमस्कार, माझे नाव म्हणजे विठ्ठल गोरे, मी पण खरोलीची. काकांमुळे आम्हाला हे सगळं बघायला भेटलं, म्हणजे कसं आर्मीत जॉईन व्हायचं हे पण सांगितलं त्या दादांनी. तू जाणार का आर्मीत? हो नक्की. हो त्यासाठी प्रयत्न चालू करणार का? हो. नमस्कार, माझे नाव पुष्पा राजामचौथे आणि मी खरोलीची. आणि आमचे काका आम्हाला कुठे पण नेता आणि त्यांनी इथे पण आणलं. खास रुपाली ताईंनी आमचे तिकीट काढलं आणि ते त्यांचे पण खूप आभार. आणि काकांचे पण, आणि काका आम्हाला इथेच नाही तर सगळीकडे फिरायला नेतात. आणि काका तुमचे पण आभार, तुम्ही पण खूप हे करल्या. फिरायलाच नेता अजून काका तुम्हाला काय काय शिस्त लावता ते कोणी सांगेल का? काका काय काय अजून शिस्त लावता? विद्यावाला लागणे काका आम्हाला खोटं बोलायला नाही शिकवती, अजून खरं बोलणं, अजून शिव्या नाही द्यायच्या, सर्वांसोबत चांगलं राहायचं, भांडण नाही करायचं, अजून चोरी नाही करायची, चोरी नाही करायची, खूप झाडे लावायचे, जगवायचे आणि गाव स्वच्छ ठेवायचं. आणि तसं तुम्ही करता? हो. व्हेरी गुड. नमस्कार, माझे नाव भारती लालव आहे. काकांमुळे आम्हाला खूप बघायला भेटलं आणि नाशिक स्मार्ट सेंटर्स फाउंडेशन यांचे खूप धन्यवाद करते. रुपालीताई देशमुख यांचे खूप धन्यवाद करते. काकांनी आम्हाला प्रतिज्ञा सांगितली आहे, त्या प्रतिज्ञेच्या द्वारे आम्ही ना म्हणजे दररोज ना तसंच राहतो, कोणाशी खोटं बोलत नाही, शिव्या देत नाही. प्रत्येकाच्या मनामध्ये एक सामाजिक कार्यकर्ता असतो आणि हा सामाजिक कार्यकर्ता एकटा काही काम करू शकत नाही, त्याला हजारो लोकांची मदत व्हावी लागते, तेव्हाच कुठेतरी छोटंसं काम उभं राहतं. त्यामध्ये नाशिक स्मार्ट सिटीजन फाउंडेशनच्या ॲडव्होकेट रुपाली देशमुख, राहुल देशमुख, लाथुरे, त्याच्यानंतर काळे, असे अनेक लोक मला भेटले आणि त्यांच्या लक्षात आलं की मोठी माणसं ही फार बदलत नाहीत पण लहान मुलांच्यामध्ये नक्कीच खूप बदल होतो. लहान मुलांवर आपण चांगले संस्कार केले तर ते चांगले नागरिक घडू शकतात. आणि आजच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये या गोष्टीचा मोठाच अभाव आहे. शिक्षण व्यवस्थेत मुलांना पैसे कसे मिळवता येतील, श्रीमंत कसा होता येईल, असेच एक प्रकारचे शिक्षण दिलं जातं पण त्याच्यावर मूल्याधारित जे शिक्षण मिळायला पाहिजे ते मात्र मिळत नाही आहे. शालाबाह्य शिक्षण म्हणजेच जगाच्या शाळेमध्ये ज्या काही गोष्टी शिकायच्या असतात त्या नेमक्या विद्यार्थ्यांना शिकायला मिळत नाही. आणि माझा फोकस हा त्याच गोष्टीवर जास्त असल्यामुळे हे रुपाली देशमुख यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी ठरवलं की नाही आपल्या खरोलीतल्या मुलांनासुद्धा हा मिलिटरीचा भाग जो आहे, देशभक्तीचा भाग आहे, हा मुलांना कळला पाहिजे. त्यांनी विजडम हायच्या मुलांना शिकवतानाच त्या मुलांच्या बरोबर त्यांना खरोलीतल्या या आदिवासी मुलांची पण आठवण येत गेली आणि त्यांनी ताबडतोब मला फोन केला की काका आपल्याला असं असं करायचं आहे. या गोष्टीचा मला खूप आनंद झाला आणि त्यांची सगळी टीम आज आली आणि या सगळ्याच सहलीचा आर्थिक भार पण त्यांनी उचलला. त्याचबरोबर आज मुलांना एक उत्कृष्टचं एक्सपोजर दिलं की ज्याच्यातून मुलांच्यामध्ये देशभक्तीची प्रेरणा निर्माण व्हावी, त्यांचं सामान्य ज्ञान वाढावं, त्यांचा आत्मविश्वास वाढावा आणि व्यक्तिमत्व घडण्यामध्ये एक त्यांचा जो हिस्सा आहे तो त्यांनी आज उचलला म्हणून त्यांचे पण माझ्या मनापासून कृतज्ञता आहे. आणि या दृष्टीने आजची सहल खूप यशस्वी झाली असं मी मानतो. असं तुम्हाला जे जे आठवतं ते सगळ्यांनी म्हणायचं. हा मी माझं गाव स्वच्छ ठेवीन, मी खूप झाडे लावीन, मी मुलांचं सन्मान केलं.
महिलांचं सन्मान करते. आम्ही जात घेत पाणी मान नाही. मी आम्हाला सन्मान करीन. धन्यवाद. धन्यवाद.